नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की 2022 कॉन्वोकेशनचे फॉर्म सुरू झालेले आहेत। तर हे फॉर्म आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून कसे भरायचे आहेत याचा पूर्ण डेमो आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा फॉर्म तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून भरू शकता। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। कॉन्वोकेशनचे फॉर्म भरण्यासाठी 28 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे। जेव्हा तुमच्याकडे ही लिंक येईल, लिंक ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये यूजर नेम, पासवर्ड, कॅप्चा दिसेल आणि लॉग इन करा असे या ठिकाणी एक विंडो येईल। पण जेव्हा तुम्ही नवीन कॉन्वोकेशन फॉर्म भरत आहात तर त्यासाठी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। तर त्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन फॉर कॉन्वोकेशन या बटणावर क्लिक करा। न्यू रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला तुमचा स्वतःचा यूजर नेम या ठिकाणी क्रिएट करायचा आहे। त्यानंतर पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे। पासवर्ड तुमचा 6 कॅरेक्टरचाच असला पाहिजे। त्यामध्ये एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर आणि एक सिम्बॉल असायला पाहिजे। जर तुमचं नाव 5 लेटरचं असेल तर त्यामध्ये एक सिम्बॉल ॲड करा आणि तुमच्या नावाचं कॅपिटल लेटर। अशा पद्धतीने तुम्ही पासवर्ड बनवू शकता। त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटणावर क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जो यूजर नेम बनवला आणि जो पासवर्ड बनवला तो या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे। त्यानंतर तो नंबर दिलेला या ठिकाणी एंटर करा आणि आय हॅव रीड ऑल द इन्स्ट्रक्शन्स या चेकबॉक्समध्ये चेक करा आणि लॉग इन या बटणावर क्लिक करा। जर तुमचा पासवर्ड विसरला तर तुम्ही फॉरगॉट पासवर्ड या बटणावर क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता। एकदा का तुम्ही लॉग इन केलं तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। तुम्हाला सेकंड ऑप्शनमध्ये कॉन्वोकेशन फॉर्म या लिंकवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला 5 ऑप्शन दिसतील। एक आहे PRN चा जे रेग्युलर आणि डिस्टन्स एज्युकेशनचे स्टुडंट सिलेक्ट करतील। दुसरा ऑप्शन आहे MPhil किंवा PhD चा स्टुडंटचा। त्यानंतर आहे ऑटोनॉमस, जर तुमचं कॉलेज असेल तर तुम्हाला 3रा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। जर तुम्ही इम्प्रूव्हमेंटमध्ये एक्झाम दिलेली आहे तर तुम्हाला स्टुडंट ऑफ इम्प्रूव्हमेंट ऑफ क्लास हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आणि 2002 अगोदरचे जर तुम्ही आहात तर त्यासाठी तुम्हाला मॅन्युअल ॲप्लिकेशन फॉर अदर दॅन स्टुडंट या तुम्हाला ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। हवा तो या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करा। त्यानंतर तुम्ही सबमिट बटनवर क्लिक करा। आता आपण पाहूया रेग्युलर आणि डिस्टन्स एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा कॉन्वोकेशनचा फॉर्म कसा भरायचा आहे। तुम्ही तुमचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर असा इंटरफेस येईल। PRN नंबरमध्ये तुमचा PRN नंबर एंटर करा आणि त्यानंतर टॅब की प्रेस करा। त्यानंतर तुमचे सगळे डिटेल्स या ठिकाणी येऊन जातील। आता सध्या जो मोबाईल नंबर तुम्ही यूज करत आहात तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी अपडेट करा आणि तुमचा स्वतःचा ईमेल ID अपडेट करायला विसरू नका। तुम्हाला तुमची डिग्री कॉलेजमध्ये पाहिजे की पोस्टाने पाहिजे किंवा जे युनिव्हर्सिटीमधले डिपार्टमेंट आहेत त्यांना त्यांची डिग्री युनिव्हर्सिटीमध्ये भेटेल हे ऑप्शन सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचं कॉलेज, फॅकल्टी आणि कोर्सची डिटेल या ठिकाणी बाय डिफॉल्ट येऊन जातील। ब्रँचमध्ये तुम्हाला 2 ब्रँचेस सिलेक्ट करायचे आहेत। ते म्हणजे तुमचे 2 स्पेशल सब्जेक्ट असतील फायनल इयरच्या मार्कशीटवरील। त्यानंतर एक स्टेप पुढे जाऊया। तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स, बँक अकाउंट नंबर, तुमच्या अकाउंटचं नाव, IFSC कोड, तुमचा अचूक ॲड्रेस या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटणावर क्लिक करायचं आहे। प्रोसीड या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, आर यू शुअर टू सबमिट। तुम्हाला यस या बटणावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल, यामध्ये तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे, आता तुम्हाला पेमेंट करायचं आहे। तर तुमचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी दाखवला जाईल, तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे। त्यानंतर ओके या बटणावर क्लिक करा। आता पाहूया सेम ही प्रोसेस MPhil किंवा PhD च्या स्टुडंटनी कशी करायची आहे। कॉन्वोकेशन फॉर्ममध्ये गेल्यानंतर त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे। फुल नेममध्ये तुमचं सरनेम आधी एंटर करा आणि तुमचे डिटेल्स सगळे या ठिकाणी तुम्ही फिल करून घ्या। सगळे डिटेल्स भरल्यानंतर प्रोसीड या बटणावर क्लिक करा। त्यानंतर तुम्ही पेमेंटच्या विंडोकडे डायरेक्ट व्हाल।
दोन्ही पद्धतीने भरलेल्या कॉन्वोकेशन फॉर्मसाठी तुम्हाला पेमेंट दोन पद्धतीने करता येतं. एक म्हणजे बाय कॅश आणि एक म्हणजे बाय ऑनलाईन. कॅश पेमेंट करत असताना तुम्हाला बाय कॅश हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा रिसिप्ट नंबर डेट या ठिकाणी टाकून तुम्हाला सबमिट या बटणावर क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, वन्स पेमेंट इज कन्फर्म्ड युअर ॲप्लिकेशन विल नॉट बी मॉडिफाईड. तुम्हाला यस या बटणावर क्लिक करायचं आहे. यस या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचा कॉन्वोकेशनचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे. तुम्ही तुमच्या कॉन्वोकेशनच्या फॉर्मची PDF प्रिंट या बटणावर क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. त्यानंतर जर तुम्हाला बाय कॅश पेमेंट करायचं नसेल आणि जर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर यस या बटणावर क्लिक करा. तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल, तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन्स दिलेल्या चेकबॉक्समध्ये चेक करायचं आहे. त्यानंतर पेमेंट ऑप्शन्समधून तुम्हाला इंटरनेट बँकिंग न करता क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डनी तुम्हाला तुमचं पेमेंट करायचं आहे. सुटेबली SBI डेबिट कार्ड जर तुम्ही यूज केलं पेमेंटसाठी तर शक्यतो प्रॉब्लेम येत नाही. क्रेडिट किंवा डेबिट कार्डचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीड टू पे या ऑप्शनवर क्लिक करा. तुमच्यासमोर अशी विंडो येईल, त्यामध्ये तुम्हाला तुमचा कार्ड नंबर टाकायचा आहे. तुमच्या कार्डवर जे नेम आहे ते या ठिकाणी एंटर करायचं आहे. लास्ट डेट जी आहे तुमच्या कार्डवर मंथ आणि इयरमध्ये एंटर करा आणि तुमचा CVV कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सबमिट या बटणावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमच्या बँकमध्ये जो नंबर आहे त्याच्यावर एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर तुमचं पेमेंट या ठिकाणी होऊन जाईल. एकदा की पेमेंट झालं, तुम्ही तुमचा कॉन्वोकेशन फॉर्मची PDF सेव्ह करून घेऊ शकता. जर फॉर्म भरत असताना तुम्हाला काही चूक झाली असेल तुमच्याकडून तर तुम्ही ग्रेव्हनन्सचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता. डॅशबोर्डमध्ये जो मेन्यू कार्डमध्ये 3 नंबरचं ग्रेव्हनन्स फॉर्मचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा. तुमचा PRN नंबर या ठिकाणी एंटर करा. तुमचं फुल नाव या ठिकाणी येऊन जाईल आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ती सिलेक्ट करा. अदरवाईज तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमचे डिटेल्स देऊ शकता आणि सबमिट या बटणावर तुम्हाला त्यानंतर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचा कॉन्वोकेशनचा फॉर्म भरू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ यूजफुल ठरला असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.